नमस्कार मित्रांनो, वाटचाल सेंद्रिय शेतीजी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर पाठीमाग बघताय तुम्ही, कडवळ आहे हे. तुमच्या भागात होंडी म्हणत असतील किंवा ज्वारी म्हणत असतील, ते तुमच्या भागाच्या हिशोबावर अवलंबून आहे. तर ही ज्वारी आहे माझ्या पाठीमाग. तर ही चाऱ्यासाठी ज्वारी टाकलेली होती मी. तर आज ही आपण पूर्ण रानातनं बाहेर काढणार आहे. आणि हे ज्वारी टाकलेल्याचा एक फायदा मित्रांनो झालेला आहे आपल्याला, तो म्हणजे लवाळा आणि हराळीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण बसलेलं आहे. याच्या पाठीमागं पण एकदा मी व्हिडिओ दिला होता, परंतु काही लोकांना खरं वाटलं असेल काय नसेल, फिरून एकदा मी हा व्हिडिओ देतोय. तर तुम्ही बघू शकता गवत कसलंही नाही, तर पूर्ण असं हे झालेलं आहे. तर दुसरं इतर गवत उगवून येऊ शकतंय, परंतु लवाळा अजिबात तुम्हाला परत त्या रानामध्ये दिसणार नाही कसलाही. आणि हरावेळेवर सुद्धा नियंत्रण चांगल्या पद्धतीने येते. तुम्ही निश्चित एकदा करून पहा, नंतरच कमेंट करा. तोपर्यंत काय जर फालतू कमेंट करायचे म्हणून कमेंट करू नका मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम राम.